निरीक्षण करा व चर्चा करा दैनंदिन जीवनात आपण उचलणे ओढणे ढकलणे तोडणे सायकल चालवणे बोट वल्हवणे अशा अनेक क्रिया करतो बल दैनंदिन जीवनातील अनेक क्रिया करण्यासाठी जोर लावण्याची आवश्यकता असते वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास बल म्हणतात कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलत नाही वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी तिला थांबवण्यासाठी बलाचा वापर होतो सांगा पाहू एखादे रबर बँड हातात घेऊन ताणले की काय दिसेल लोहाराने तापून लाल झालेल्या लोखंडी वस्तूवर हातोडा मारल्यास काय होते वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते बलाचे प्रकार वरील चित्रांमध्ये होणाऱ्या सर्व क्रियांमध्ये शरीरातील हाडे व स्नायूंच्या सहाय्याने घडून येतात चित्रामध्ये वजन उचलणारी व्यक्ती स्नायू स्नायूंच्या सहाय्याने लावलेल्या बलाला स्नायू बल म्हणतात अनेक कामे करण्यासाठी आपण वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करतो उदाहरणार्थ शिलाई मशीन विजेवर चालणारा पंखा प्रेशर कुकर कार, यंत्रामार्फत यंत्रामार्फत लावल्या यंत्रा गेलेल्या बलाला यांत्रिक बल म्हणतात काही यंत्रे चालवण्यासाठी स्नायू बलाचा वापर होतो उदाहरणार्थ शिलाई मशीन सायकल काही यंत्रे ही विजेचा अथवा इंधनाचा वापर करून चालवली जातात अशा यंत्रांना स्वयंचलित यंत्रे म्हणतात उदाहरणार्थ पंखा कार